हाय सगळे, नमस्कार। कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी आज घेऊन आलेला आहे, स्वयंपाक करत नाही आहे आज, मी बॅग घेऊन आलेला आहे। बघा, मी इथं दोन पॉकेट केलेला आहे, इथे एक पॉकेट केलेला आहे। बघू शकता किती स्पेस आहे मध्ये, आणि इथे एक आहे। मी घरीच बनवलेला आहे, एक माणसाचं कुठं पण घेऊन जाऊ शकता तुम्ही, बघू शकता हो का। हे दुसरं आहे, इथे एक जिप लावलेला आहे, इथे एक पॉकेट आहे, आणि इथे एक मधलं मोठं पॉकेट आहे। हे बघू शकता तुम्ही, घरी ब्लाउज पीसचे कापड असतात ना, त्याचं केलेलं आहे। इथे एक पॉकेट केलेलं आहे, इथे एक केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवू शकते। घरीच केलेलं आहे, मोठं म्हणजे तीन चार साड्या बसतात, दोन परकर बसतात, अशा पाहिजेना केलेलं आहे मी। एक माणसाचं केलेलं बॅग आहे, हे पण तुम्हाला कापड घालून दाखवत आहे, कसं दिसतंय बघा। हे आपण कपडे घालून बॅग आणतो ना, ते त्या बॅगाचं केलेलं आहे मी। कापडाचं पिशवी येतं ना, ते आत घालून खालून वरून मी कापड लावलेलं आहे। बघा हे किती छान झालेलं आहे, मी घरीच बनवलेलं आहे। इथे एक आहे बघा, हे बाटल्या घेऊन जाण्यासाठी केलेलं आहे मी। आता उन्हाळ्यात पाणी लागतं म्हणून मी बाटल्यांचंच पिशवी केलेलं आहे। हे जाड केलेलं आहे मी थोडं, हे बल्ल करून बाटल्या आठवते, पाणी थंड राहतं म्हणून। इथे एक पिशवी आहे बघा, बॅग पण म्हणू शकता किंवा पिशवी म्हणू शकता। इथे एक पॉकेट केलेलं आहे, मोबाईल वगैरे ठेवता येतं म्हणून। इथे एक आतमध्ये एक पॉकेट आहे, बघू शकता, आणि इथे एक आहे। भाजी वगैरे आणायला पण जाऊ शकता हे घेऊन। हे लास्ट आहे बघा, हे मोठं आहे। 8 दिवसाचं भाजीपाला वगैरे किराणा वगैरे मी ह्याच्यातच आणते। ब्लाउज पीसच्या कापडामध्ये केलेलं आहे, आत मी ओल्ड शर्टचं कापड लावलेलं आहे, बघू शकता। मी घरीच बॅग बनवते सगळे प्रकाराचे, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। सगळ्यांना जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।